मंडळी नमस्ते. आपण पाहत आहात निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल. आपण या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहत आहात. माहिती ज्ञान असणारे व्हिडिओ आम्ही आपल्याला नियमितपणे दाखवत आहोत. आज आपण पाहत आहात हा भूतानमधला भूतानच्या राष्ट्रीय संग्रहालयाचा व्हिडिओ आहे. हे दृश्य आपल्याला भूतानच्या राष्ट्रीय संग्रहालयासमोरचं दिसत आहे. या दृश्यामध्ये भारतीय पर्यटक भूतानी वेशामध्ये आपल्याला दिसत आहेत. हे भारतीय पुरुष आहेत, महाराष्ट्रीयन पुरुष आहेत, आणि यांनी भूतानी घो हा ड्रेस, हा पोशाख परिधान केला आहे. गुडघ्यापर्यंत झगा, खाली पायघोळ आणि हातामध्ये मोजे, अशा प्रकारचा हा वेश आहे. कमरेला पट्टा आहे आणि एकाच रंगाचे हे सगळे कपडे आहेत. भूतानी लोक जवळजवळ एकाच रंगाचे कपडे परिधान करताना आपल्याला दिसत आहेत. बघा, या वेशामध्ये हे भारतीय लोक कोण आहेत हे आपल्याला कळत नाही. हे भारतीय नृत्याचा, म्हणजे भूतानी नृत्याचा आनंद घेत आहेत. या काही महाराष्ट्रीयन महिला आहेत आणि हे काही महाराष्ट्रीयन पुरुष आहेत जे पर्यटक म्हणून भूतानला गेलेले आहेत आणि ते भूतानी वेशभूषा करून आनंद व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ आपण पाहत आहात हा भूतानी संस्कृतीचा व्हिडिओ आहे. हे भूतानी परंपरागत नृत्य आहे. आपण ह्या महिला पाहत आहात, ह्या सगळ्या महाराष्ट्रीयन महिला आहेत आणि त्यांनी भूतानी वेशभूषा केलेली आहे. अत्यंत आनंदात भूतान देशाचा पोशाख परिधान करून ह्या आनंद व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रीयन पर्यटक महिला आहेत. ह्याच्यामध्ये कोणी साहित्यिक आहे, लेखक आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, वकील आहेत, सर्व प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या ह्या महिला भूतानला आल्यानंतर भूतानी वेशभूषा करून या राष्ट्रीय संग्रहालयाच्या समोर आपलं एक नृत्य सादर करताना आपल्याला दिसत आहेत. मंडळी, हे भूतानचं राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे भूतानचे तिसरे वंश परंपरागत सम्राट महाराज जिग्मे दोर्जी वांगचुक यांच्या आदेशान्वये हे ताडझोंग इमारतीत 1968 स्थापित केलेलं आहे. यामध्ये काश्य, पितळ, ब्रांझ यांचे पुतळे आणि विविध अवजारं, मोठमोठी भांडी म्हणजे तपेली, काटवट, घंगाळी, पातेली अशी ही जुनी भांडी म्हणजे भूतानच्या संग्रहालयात असणारी ही भूतानची सांस्कृतिक ठेवण आहे. ही इथं नीट मांडून ठेवलेली आहे. राजा महाराजांचे पोशाख,
हत्यार ही 17व्या शतकापासूनची ही साहित्य सगळी या संग्रहालयात मांडून ठेवलेली आहेत. आतमध्ये कॅमेरा घेऊन जाता आला नाही, त्यामुळं मला त्याचे फोटो आपल्याला दाखवता येत नाही. पण हा बाहेरचा परिसर आहे, संग्रहालयाच्या बाहेरचा परिसर. आणि या परिसरामध्ये हा भूतानी ड्रेस घालून आम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन महिलांनी आणि पुरुषांनी खूप खूप आनंद घेतला. भूतानच्या संस्कृतीमध्ये मिसळण्याचा आम्ही थोडा वेळ प्रयत्न केलेला आहे आणि इथे खूप आनंद आम्हाला मिळालेला होता. या माझ्या सगळ्या भगिनी ह्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या आपल्या आपल्या विषयामध्ये दिग्गज असणाऱ्या महिला आहेत आणि त्यांनी हा भूतानी वेश परिधान केलेला आहे, त्यामुळं कोण कुठली महिला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे भूतानमध्ये जी समानता आहे ती वेशभूषापासून केशभूषापर्यंत आणि सर्व प्रकारची समानता भूतानमध्ये आहे. इथे स्त्री पुरुष समानतासुद्धा आहे. सर्व क्षेत्रात स्त्रिया काम करताना आपल्याला आढळून येतात. जास्तीत जास्त शासकीय कार्यालयामध्ये, हॉटेल पर्यटन व्यवसायामध्ये स्त्रिया आपल्याला आढळतात. आणि भूतानी स्त्रिया खूप काठक, सुंदर आणि देखण्या आहेत. त्यांच्या या पोशाखावरून त्या अधिकच देखण्या दिसतात. रंगीबेरंगी पोशाख त्या परिधान करतात आणि या रंगीबेरंगी पोशाखामुळे त्या अधिक सुंदर दिसतात. त्या पोशाखाची भुरळ आम्हालाही पडली आणि आम्ही हा पोशाख परिधान करून इथं छोटंसं जसं जमेल तसं नृत्य आम्ही केलेलं आहे. त्याचा आनंद आम्ही घेतलेला आहे. भूतानच्या काही महिलासुद्धा आमच्याबरोबर यामध्ये होत्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर भूतानला समजून घेण्याचा, भूतानची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहत आहात हा व्हिडिओ, भूतानच्या संस्कृतीचा व्हिडिओ आहे. मी यापुढे सुद्धा आपल्याला भूतानमधील नवनवीन आणि आश्चर्यकारक व्हिडिओ दाखवणार आहे. आपण आमच्या निर्झरा क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. धन्यवाद.